पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा फुले विद्यालयातील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाभाऊ कळमकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे उपस्थित होते. या प्रसंगी गंगाराम रोहकले, संभाजी रोहकले, सरपंच लीलाबाई रोहकले, डॉक्टर राजेंद्र भनगडे, बाबासाहेब तरटे, बबलू शेठ रोहकले, ठकचंद रोहकले, संदीप ठुबे, पिनुशेठ रोहकले, सुलतानबाई शेख, संभाजी आमले, लक्ष्मण चिमटे, सुखाभाऊ रोहकले, बीवाय रोहकले, बापू रोहकले, रेवणात रोहकले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आलेल्या मान्यवरांना गणेश शिंदे लिखित सुख हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाळवणी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन संतोष भनगडे, व्हाईस चेअरमन संतोष रोहकले, संचालक अनंत रोहकले, अरुण रोहकले, डॉक्टर निलेश कोल्हे, नाना चिमटे, गणेश चिमटे, अशोक झडे, बंडूशेठ बाजकर, हनुमंत तरटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भनगडे यांनी केले असून सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले तर आभार प्रशांत उपाध्ये यांनी मानले. आपण डोळ्यासमोर ठेवलं या ध्येयासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागतो. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, मुलांनी सुद्धा ते स्वप्न पाहिलं पाहिजे की मला हे व्हायचं, ते व्हायचं, मोठं व्हायचं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे व्हा. आज या मंडळींनी या ठिकाणी शिकून काहीतरी आपण या संस्थेचं काहीतरी लागतो, काहीतरी आपले ऋण या संस्थेचं आपल्यावर आहे आणि म्हणून हा या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम ठेवला की तुम्हाला त्याच्यामधून निश्चितपणे एक चांगलं मार्गदर्शन मिळेल. तो आता माझ्या घरची परिस्थिती अडचणीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे कारण काय तर राहिलेलं नाही. अनेक संस्था आपल्याला मदतीला येतात, राष्ट्रीयकृत बँका येतात आणि त्याच्यामधून अगदी परदेशामध्ये जरी तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असेल आणि तुमच्याजवळ पैसा नसेल तर सरकार खर्च करतं मोठ्या प्रमाणामध्ये. दरवर्षी अशा प्रकारचे विद्यार्थी परदेशामध्ये काही शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी खर्च करतं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमासाठी खर्च करतं. त्याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. आपण कोणाच्या घरामध्ये जन्मायचं हे काय आपल्या हातामध्ये नसतं, परंतु आपल्याला हे परिवर्तन कुटुंबाचं कसं करायचं हे मात्र निश्चितपणे आपल्या हातामध्ये असतं आणि म्हणून अशा पद्धतीने या खरं तरुणांना मी धन्यवाद देईन. चांगली पतसंस्था झालं आणि त्यामध्ये मिळणाऱ्या नफ्यामधून आपल्याला या ठिकाणी बक्षिसाचं वाटप केलेलं आहे. तुम्ही चांगली बोला, तुमचं भविष्य चांगलं आहे, तुमचा काळही चांगला आहे. पूर्वी अशा काही सुविधा कुठं नव्हत्या. कोणी गुलाबाचं फुल सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ शकत नव्हतं किंवा एखादी संस्थाही पुढे येत नव्हती, परंतु आजकालच्या काळामध्ये निश्चितपणे आता या ठिकाणी मॅटची मागणी केली लगेच सभाजीरावने 11,000. न्यूज रिपोर्टर लक्ष्मण तांबे, शिवनेर प्राइम, पारनेर. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.